सुप्रभात, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये। तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते। सर्वात पहिली रास मेष रास। श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये आज चांगली संधी मिळेल। कोणत्याही व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून जर तुम्ही कर्ज घेणार असाल तर टाळा, सध्या ही वेळ अनुकूल नाही। तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला संतुलन राखण्याची गरज आहे। वडिलांचं तुम्हाला पूर्ण सहकार्य आज मिळेल। जोडीदाराचा पाठिंबा मिळेल ज्यामुळे तुमचा वेळ चांगला जाईल। आज तुम्हाला जुन्या मित्रांकडनं सहकार्य मिळेल। सरकारकडूनही तुमचा सन्मान होईल। आज नशीब 95% तुमच्या बाजून राहील। तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला। आता पुढची रास वृषभ रास। श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुम्ही खूप व्यस्त राहाल, त्यामुळे तुम्हाला घाई करावी लागेल। तुमच्या निर्णय क्षमतेचा तुम्हाला फायदा होईल। व्यवसायामध्ये काही प्रलंबित कामं असतील तर ती पूर्ण होतील। गुंतवणूक करण्यासाठी ही वेळ अनुकूल राहील। नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल। तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत राहील। कौटुंबिक संपत्ती मिळवण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या आईचं फार सहकार्य मिळेल। आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ दान करा। आता पुढची रास मिथुन रास। श्री गणेशजी सांगतात की व्यवसायामध्ये कोणताही करार हा तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल, ज्याचा तुम्हाला फायदाच होईल। वडीलधाऱ्यांच्या मदतीनं रखडलेली कामं ही प्रगतीकडे जातील। कौटुंबिक मालमत्तेचा विकास होईल। नवीन प्रकल्प सुरू करण्याची तुम्हाला संधी मिळेल। शारीरिक आजारानं ग्रासलेले जर तुम्ही असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या। राजकीय लोकांच्या चाहत्यांची संख्या वाढेल। सामाजिक कार्यामध्ये अडथळे येतील। मुलांकडून चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल। संध्याकाळी गाणी संगीताची आवड तुमच्यामध्ये निर्माण होईल। आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा। आता पुढची रास कर्क रास। श्री गणेशजी सांगतात की वरिष्ठांकडून तुमच्या कामाचं आज कौतुक होईल। कामाचं तुम्हाला चांगलं फळ मिळेल। तुम्हाला प्रेम आणि आपुलकी मिळण्याची दाट शक्यता आहे। पालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या। भाऊ आणि बहिणीच्या मदतीनं तुमची आर्थिक स्थिती आज चांगली होईल। कुटुंबाच्या गरजा आज पूर्ण होतील। तुमच्या मान सन्मानासाठी तुम्ही आज पैसे खर्च कराल, ज्यामुळे तुमचे शत्रू हे तुमच्यावर नाराज होतील। मुलांच्या भविष्याचा तुम्ही आज विचार कराल। आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्या। आता पुढची रास सिंह रास। श्री गणेशजी सांगतात की आज डोळ्यांच्या बाबतीमध्ये काही समस्या तुम्हाला उद्भवू शकतात। भविष्यामध्ये याचा त्रास अधिक होऊ शकतो। कर्ज घ्यायचं असेल तर ते तुम्हाला आज टाळावं लागेल। आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे। कुटुंबामध्ये तणावपूर्वक वातावरण तयार होईल। शारीरिक त्रासामध्ये सुधारणा होण्यास सुरुवात होईल। अनैतिक कामांपासून मात्र तुम्ही दूर राहा। पालकांच्या सहकार्यानं आणि आशीर्वादानं तुम्हाला आज आराम मिळेल। आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा टिळा कपाळी लावा आणि शंकराला तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करा। आता पुढची रास कन्या रास। श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या सासरच्या लोकांच्या नाराजीला तुम्हाला सामोरं जावं लागेल। गोड शब्द वापरल्यास मात्र सर्व काही ठीक होईल। तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो आणि मित्रांमुळे खर्च होण्याची शक्यता जास्त आहे। लोकांबद्दल तुम्ही चांगला विचार केला तरी लोक तुम्हाला स्वार्थीच समजतील। आई वडिलांचं सहकार्य मिळेल। मुलांकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल आणि तुमचं मन हे प्रसन्न होईल। आज धर्म आणि अध्यात्मामध्ये तुमची रुची वाढेल। वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या आनंदामध्ये वाढ होईल। आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा। आता पुढची रास तुळ रास। श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी तुमचा अधिकार आणि पद वाढेल।
कौटुंबिक मालमत्तेत देखील वाढ होईल. विद्यार्थ्यांना शिक्षकांचं सहकार्य मिळेल. नवीन कामामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायामध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध तुमचे प्रस्थापित होतील. वरिष्ठांचं सहकार्य लाभेल. तुमची कामं ही हळूहळू मार्गी लागतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूला बेसनाच्या लाडूचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायाच्या वाढीसाठी प्रयत्नांमध्ये तुमच्या अडथळे येतील आणि त्यामुळे तुमचं मन मात्र थोडं अस्वस्थ होईल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाशी संबंधित कामांसाठी धावपळ करावी लागेल. संयम आणि कौशल्यानं सर्व समस्या हळूहळू संपतील. शत्रूंवरती विजय मिळवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. लव लाईफची तुम्ही काळजी घ्या. तुमच्या शब्दांचा योग्य वापर करा आणि रागामुळे नात्यामध्ये थोडा दुरावा येईल हे लक्षात ठेवा. आज तुमच्या कुटुंबामध्ये अशांततेचं वातावरण निर्माण होईल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिव चालीसाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायामध्ये केलेले प्रयत्न आज यशस्वी होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. भविष्यामध्ये तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. कोणताही वाद प्रलंबित असेल तर त्यामध्ये तुम्हाला आज यश मिळेल. तुमच्या व्यवसायाचा आज विस्तार होईल. वाहन चालवताना मात्र काळजी घ्या. तुमची बुद्धिमत्ता, शिक्षण आणि ज्ञान यामध्ये भर पडेल. तुमच्यामध्ये परोपकाराची भावना निर्माण होईल. तुम्ही आज धार्मिक कार्यामध्ये रस घ्याल. नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूला चण्याची डाळ आणि गूळ एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की कुटुंबामध्ये अनावश्यक खर्च होतील. इच्छा नसतानाही तुम्हाला काम करावं लागेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती थोडी खराब होईल. गुंतवणुकीची योजना जर तुम्ही आखत असाल तर भविष्यामध्ये याचा तुम्हाला फायदा होईल. कर्जमुक्तीसाठी केलेले प्रयत्न आज फलदायी ठरतील. कामानिमित्त तुम्ही आज फिरायला जाल. कठोर परिश्रमानंतर तुम्हाला यश मिळेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज खूप दिवसांनी तुम्हाला यश मिळेल. तुम्ही आज गरजेनुसार पैसे खर्च करा. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या यशानं लोक दुखावतील. विद्यार्थ्यांना भविष्यासाठी एकाग्रतेनं तयारी करावी लागेल. नातेवाईकांच्या घरी तुम्हाला आज जावं लागेल. आई वडील आणि मुलांमधील संबंध तुमचे सुधारतील. जोडीदारासोबत मात्र तुमचे वाद होऊ शकतात. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्रीकृष्णाला लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की कौटुंबिक व्यवसायाच्या वाढीसाठी वडिलांचं मार्गदर्शन मिळेल. रखडलेली कामं आज पूर्ण होतील. प्रेमजीवनामध्ये संवाद साधण्याचे प्रयत्न अयशस्वी होतील. सामाजिक सन्मानामुळे तुमचं मनोबल वाढेल. भविष्य उज्ज्वल करण्यासाठी नियोजित कामं तुम्ही वेळेवरती पूर्ण करा. रागावरती नियंत्रण तुम्हाला ठेवावं लागेल. कुटुंबातील वातावरण तणावपूर्ण बनू शकतं. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.